आजच्या पत्रकार परिषदेला माझ्यावर आमच्या शहराचे शहराध्यक्ष दुर्गेशांची भेटी आहेत. त्याचबरोबर ग्रामीणचे आमचे कार्याध्यक्ष किशोर देसरे, आमचे युवकांचे अध्यक्ष शैलेंद्र तिवारी, बाकी पांतावली, बाकी आमचे सर्व सहकारी आहेत. आजची पत्रकार परिषद मी मुद्दाम बोलावली होती की आपल्याला सर्वांना कल्पना आहे की मी जेव्हा महाराष्ट्राचा गृहमंत्री होतो त्यावेळेस माझ्यावर मुंबईचे पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांनी आरोप लावला होता आणि आरोप लावल्यानंतर मी स्वतः त्यावेळेस मुख्यमंत्र्यांना विनंती केली होती की माझ्यावर जे आरोप लागलेत त्याची राज्य शासनाने चौकशी करावी. त्यानुसार राज्य शासनाने न्यायमूर्ती चांदीवाल हायकोर्ट रिटायर्ड हायकोर्टच्या न्यायमूर्ती चांदीवाल यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी चालू केली. 11 महिने चौकशी झाली. न्यायमूर्ती चांदीवाल यांनी 11 महिने चौकशी केल्यानंतर 2 वर्षापूर्वी त्यांनी आपला रिपोर्ट हा राज्य शासनाला सादर केला. या 2 वर्षाच्या काळामध्ये सातत्यानं माझी राज्य शासनाने मागणी आहे की तो रिपोर्ट त्यांनी जाहीर करावा. कारण की हा रिपोर्ट जेव्हा राज्य शासनाकडे न्यायमूर्ती चांदीवाल यांनी दिला होता त्याच्यानंतरच अनेक वर्तमानपत्रामध्ये राज्य शासनाच्या माध्यमातून बहुतेक सांगितलं असेल समाज माध्यमाला. त्यामुळे अनेक वर्तमानपत्रामध्ये म्हणजे महाराष्ट्राच्या सर्व वर्तमानपत्रामध्ये न्यायमूर्ती चांदीवाल यांनी 11 महिने चौकशीचा रिपोर्ट दिला. त्या रिपोर्टमध्ये अनिल देशमुख यांना क्लीन चिट देण्यात आली असे सर्व वर्तमानपत्रामध्ये बातम्या महाराष्ट्रामध्ये आल्या होत्या आणि सर्व वर्तमानपत्रामध्ये या अहवालाच्या बाबतीत सविस्तर बातम्या आल्या होत्या की यामध्ये जे आरोप अनिल देशमुखांवर करण्यात आले होते त्यामध्ये कोणतेही तथ्य नाही, कोणतेही पुरावे नाही, हवेमध्ये आरोप करण्यात आले होते अशा पद्धतीचा त्या अहवालामध्ये न्यायमूर्ती चांदीवाल यांनी म्हटलेलं आहे आणि क्लीन चिट दिलेली अशा बातम्या आल्या होत्या. पण अशा पद्धतीनं अहवाल 2 वर्ष झाले राज्य शासनाकडे पडला आहे. सातत्याने मी मागणी करतो की हा अहवाल सार्वजनिक करा म्हणजे महाराष्ट्रातील जनतेला या अहवालामध्ये काय आहे ते माहीत पडेल. पण त्या अहवालामध्ये मला क्लीन चिट दिल्यामुळे बहुतेक राज्य शासन हा मुद्दाहून हा अहवाल महाराष्ट्राच्या जनतेसमोर आणत नाही. मी अनेकदा पत्र लिहिले, आता यावर्षी सुद्धा 2-3 पत्र लिहिले, राज्यपालांना पत्र लिहिले. म्हणजे अनिल देशमुख यांना न्यायमूर्ती चांदीवाल यांनी क्लीन चिट दिली म्हणून हा अहवाल जनतेसमोर आला नाही पाहिजे का, अशा प्रकारची शंका माझ्या मनात आहे. म्हणून राज्य शासनाला परत विनंती करतो की त्यांनी हा अहवाल न्यायमूर्ती चांदीवाल यांचा अहवाल लवकरात लवकर महाराष्ट्राच्या जनतेसमोर आणावा. 1400 पानाचा अहवाल आहे. त्याच्यामुळे महाराष्ट्रातील जनतेला माहीत होईल की कशा पद्धतीनं अनिल देशमुखांवर खोटे आरोप लावले होते. पण ही वस्तुस्थिती या शासनाला पुढे येऊ द्यायची नाही म्हणून शासनाचा प्रयत्न चालू असतो. मी अजून काही दिवस वाट पाहिल आणि तरी जर राज्य शासनाने अहवाल जर जनतेसमोर आणला नाही तर मी शेवटी कोर्टामध्ये जाण्याशिवाय मला दुसरा पर्याय राहणार नाही.